इगतपुरी तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाला तसेच पिकाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे गेल्या आठवड्यापासून रोज खराब वातावरण व वा अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात झालेल्या या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी अशी मागणी केली जात आहे बागायती आणि रब्बी अशा दोनही शेती पिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच अन्य सामग्रीचे तातडीने पंचनामे केले जावेत आणि त्यांना भरपाई दिली जावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर यांनी केली आहे आज झालेल्या अवकाळी पावसामुळे जनावरांच्या चा चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे इगतपुरी तालुक्यात सध्या बागायती व रद्दी पिकांची तसेच शेतीची लागवड सुरू असून काही ठिकाणी लागडीपूर्व लागवडीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत टोमॅटो काकडी दोडके आदी फळभाज्यांचे उत्पादन जवळपास हाती आले होते परंतु बदलते वातावरण व वा अवकाळी पावसामुळे या सर्वच पिकांना धोका निर्माण झाला आहे अवकाळी पावसाने जनावरांच्या चा चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ऊन पाऊस आणि थंडीचा खेळ सुरू आहे अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण व वा वातावरणात वाढलेला दमटपणा यामुळे रब्बीच्या पिकांची पूर्ण वाट लागली आहे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व वा वातावरणातील बदल यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे भाजीपाला पिकवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून कधी भाव पडतो तर कधी निसर्गाची प्रतिकूलता निर्माण होते अशा दुहेरी कात्रीमध्ये शेतकरी सापडला आहे दरम्यान शासनाने या सगळ्याची दखल घ्यावी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाची दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी केली आहे